एक उधळलेला वळू गर्दीत चिरलाय आणि समोर येईल त्याला उडवत जातोय. ही थरारक दृश्य आहेत उस्मानाबाद शहरातल्या हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाजीरहे यांच्या उरुसातली. रात्री 2:30 सुमारास ही घटना घडली. हा उरुस 2-3 दिवस चालतो. या उरुसात सर्व धर्मीय लोक सहभागी होत असतात. बुधवारी रात्रीपासून या उरुसासाठी गर्दी जमली होती. रात्रभर हा सोहळा सुरू होता, पण 2:30 वाजल्याच्या सुमारास एक वळू अचानक गर्दीत शिरला आणि त्याने समोर येईल त्याला उडवायला सुरुवात केली. यामुळे इथे गोंधळ उडाला आणि लोक सैरावैरा धावू लागले. बाबू हॉटेल में घुसी हो गोंधळानंतर पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवलं. या दुर्घटनेत 14-15 भाविक जखमी झालेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये सर्वाधिक 11 जण उस्मानाबादेतले असून 2 कर्नाटक मधले रहिवासी आहेत, तर 1 जखमी पारंडा इथला आहे. हा वळू अचानक का उधळला आणि गर्दीत कसा घुसला याचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही.